भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस एक्सप्रेसवर समाजकंटकांची वक्रदृष्टी पडली आहे काचा फोडून एक्सप्रेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस एक्सप्रेस सोमवारपासून रुळावर धावणार आहे पण त्याआधीच या ट्रेनवर समाज वाकडी नजर पडली आहे या ट्रेनच्या काचा फोडल्याचं आता समोर आला आहे मंत्री सुरेश प्रभूंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील तेजस एक्सप्रेसचा लोकार्पण हो मे रोजी होणार आहे पण यापूर्वीच या ट्रेनवर दगड फेक करून त्याच्या काचा फोडल्याचा समोर आला आहे दिल्लीकडून मुंबईकडे ही ट्रेन घेऊन जात असताना त्याच्या काचा फोडल्या असल्याची शक्यता व्यक्त होत आहे कोकण आणि गोवा वासियांसाठी ठरणारी तेजस एक्सप्रेस सध्या मुंबईत दाखल झाली आहे अगदी आरामदायक आणि जलद असणारी ही गाडी कोकणवासियांचा वेळ वाचवणार आहे केवळ वा साडेआठ तासात मुंबई ते गोवा हा पल्ला गाठता येणार आहे तेजस ट्रेन ताशी दोनशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार असून देशातील ही पहिली ट्रेन असेल तसेच याच्या निर्मितीसाठी रेल्वेने तब्बल तीन कोटी पंचवीस लाख रुपये खर्च केले आहेत पण या ट्रेनला समाजकंटकांनी लक्ष केल्याचं समोर आलं आहे